प्रसिद्ध भारुडकर आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विणेकरी साहेबराव महाराज बारसकर यांचं नुकतंच निधन झालं. प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते अजय महाराज बारसकर यांचे ते वडील होते. साहेबराव बारसकर यांच्या दशक्रियाविधीनिमित्त बारसकर परिवाराने नागापूर ग्रामीण विकास मंडळ या संस्थेला ग्रंथालय निर्मितीकरिता 1,00,000 रुपयांची देणगी दिली. तसेच अंध, अपंग व निराधार लोकांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांना 1,00,000 निधी देण्यात आला. दशक्रियाविधीसाठी उपस्थित प्रत्येकाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा भेट देण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रमासाठी राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अशोक विखे पाटील आदी उपस्थित होते. प्रथम वैकुंठवासी साहेबरावजी बारसकर यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्व शेतकरी, शेतमजूर बांधव, खरं तर महाराजांचा, बायस्कर महाराजांचा माझा परिचय हा काही मंत्रालयात किंवा एखाद्या निवडणुकीच्या निमित्तानं झाला नाही, तर अतिशय सेवाभावनेतून आणि पंढरपुराच्या त्या सगळ्या वारीतून त्यांचा परिचय, पहिला परिचय झाला. आणि मी विचारानं किती परिपक्व असलं पाहिजे माणूस, त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे अजय महाराज बायस्कर आहे. कुणी हिंमत सहज करत नाही दुसऱ्या धर्माचा पुतळा आपल्या घरासमोर लावायचा, पण गौतम बुद्ध हे एका धर्माचे नाही, हे महाराजांच्या घरी गेल्यानंतरच आम्हाला लक्षात आलं का कुठलाही संत महात्मा हा कुठलाही एका धर्माचा राहत नाही. तुम्ही आम्ही मतलबी लोक त्याला धर्मात गुंडाळून ठेवतो हा भाग अलग आहे. आम्ही तर राजकारणी लोक, त्याच्याशिवाय आमचं काही पोळी शिजत नाही. आम्हाला जात सांगितल्याशिवाय मग